राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला असताना पंढरपूर शहरात मात्र बॅनरबाजीचे राजकारण मोठ्या प्रमाणात घडताना दिसून येत आहे. विद्यमान आमदार समाधान आवताडे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पंढरपूर शहरात परिचारक समर्थकांनी अनेक ठिकाणी विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना वगळून विजयी बॅनर लावले. यामध्ये स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक, माजी आमदार विजयाचे शिल्पकार प्रशांतराव परिचारक, उमेशराव परिचारक, प्रणव परिचारक, लाल दिव्याची गाडी असे होल्डर दिसून आले. मात्र पंढरपूर मंगळवेढात जनतेतून निवडून आलेल्या आमदाराचा फोटोज गायब असल्याने या बॅनरच्या चर्चा पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात झाल्या. कारण परिचारकांच्या आशीर्वादाने आवताडे विजयी झाले, तरी देखील कार्यकर्त्यांमध्ये आवताडेबाबत नाराजी मोठ्या प्रमाणात दिसून आली. त्यानंतर सोलापूर व्हायरल न्यूजने या बॅनरबाजीची पोलखोल करत बातमी प्रसारित केली असता या बातमीची दखल पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक यांनी घेऊन कार्यकर्त्यांना आपल्यानंतर आज पुन्हा एकदा त्याच होल्डिंग व बॅनरवर रातोरात विद्यमान आमदार समाधान आवताडेचे फोटो फुलून आले. त्यामुळे परिचारक आवताडे यांच्यामध्ये एकी असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा पंढरपूर शहरात रंगू लागल्या. मात्र परिचारक आवताडे यांच्यात मनोमिलन झाले असले तरी खरोखरच कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले का, असा सवाल आता पंढरपूर शहरात दबक्या आवाजात सुरू झाला आहे.